विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात माणसाचा संवाद कमी झालाय. माणसं एकमेकांशी बोलण्यापेक्षा मोबाईल आणि त्यासारख्या इतर तंत्रज्ञानावर अधिक वेळ घालवतात. संवाद साधण्यासाठी शब्दांपेक्षा आज चित्र आणि दृश्यांचा अधिक वापर होत असून समाजाची शब्दहीन संवादाकडे वाटचाल होत आहे असं मत ज्येष्ठ साहित्यिक भाषातज्ञ डॉक्टर गणेश देवी यांनी व्यक्त केलंय. पुणे श्रमिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष जस करंदीकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित माध्यमातील बदलती भाषा या विषयावर डॉक्टर गणेश देवी यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. आज तरुणांना नोकरी नसेल तर त्याचा राग येत नाही, परंतु इंटरनेटचा वेग जर कमी झाला तर त्याचा राग येतो. हा मानसिकतेचा नव्हे तर समाजाच्या बदलत्या गरजांचा परिणाम आहे. त्यामुळे समाजाची ही भाषा बदलत आहे. याचंच प्रतिबिंब आज आपल्याला रोजच्या जगण्यामध्ये आणि वर्तमानपत्राच्या भाषेमध्येही पाहायला मिळते. 17व्या शतकातला पहिला वृत्तपत्राचा भारतातला प्रसार किंवा 18व्या शतकामध्ये रॅम्बलर आणि टॅक्लर वगैरे जे इंग्लंडच्या पब्समध्ये बसून लोकांना दिवसाची बातमी समजेल अशा प्रकारची सुरुवातीची होती. त्या काळापासून हे 21व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत आपण फार 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 मोठा प्रवास करून अशा ठिकाणी पोचलेलो की आपल्या सगळ्यांच्या पुढं